सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे शरद पवारांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय. त्रिशंकू सरकार आल्यास पंतप्रधान पद मिळेल असं पवारांना वाटलं होतं, मात्र भाजपनं एक हाती सत्ता मिळवून पवारांच्या स्वप्नांना सुरुंग लावलेला आहे. शरद पवारांच्या स्वप्नांचा चक्काचूर, पंतप्रधान पद पवारांसाठी मृगजळ, निकालांनी दाखवलं पवारांना आसमान. शरद पवार द्रष्टा राजकारणी अशी ओळख, महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य, आधुनिक महाराष्ट्राचे हेच भीष्म पितामहा आता शरपंजरी पडल्यासारखी अवस्था झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते संरक्षण मंत्री असलेल्या पवारांना यावेळी ही पंतप्रधान पदानं हुलकावणी दिली. कधीतरी केंद्रात कडबोळ्याचं सरकार येईल आणि आपण पंतप्रधानपदी विराजमान होऊ असा पवारांचा होरा होता. सुशील कुमार शिंदेसारखे नेतेही पवार पंतप्रधान झाले तर आवडतील असं सांगून पवारांच्या आकांक्षांना हवा देण्याचा प्रयत्न केला जात होता. मिळालं तर माझ्यासारख्याला आनंदच होईल, आनंदच होईल. त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. मी अनेक वेळेस बोललो, हे इथं नाही, नॅशनल प्लॅटफॉर्मवरही बोललेलं आहे. प्रत्येकांची इच्छा असते, त्यात काय कळलं, 92 पासून ते प्रयत्न करतात. पवारांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नावरून त्यांचे राजकीय विरोधक त्यांना चिमटेही काढत होते. एक म्हणजे मनमोहन सिंग यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी आता प्रधानमंत्री होणार नाही, आणि काल शरद पवारांनी सांगितलंय की युपीए थर्डमध्ये मी मंत्री होणार नाही. आणि पंतप्रधानांनी सांगितलंय की मी प्रधानमंत्री पुन्हा होणार नाही, आणि शरद पवारांनी सांगितलंय की युपीए थर्ड मध्ये मी मंत्री होणार नाही. हे संपूर्ण पराभवाचं लक्षण आहे, पराभव तुरतीचं लक्षण आहे. पण मनमोहन सिंगला प्रधानमंत्री करायला निघालच कोण आहे हे मला समजलं नाही. 2004 आणि 2009 मध्ये लोकसभेतील छोट्या पक्षांची वाढती संख्या पाहून त्यांची अपेक्षा फलद्रूप होणार असं वाटत होतं. मात्र त्यांच्या या अपेक्षांवर मोदी लाटेनं पाणी फिरवलंय. अगोदरच 9 खासदार, पण अपेक्षा मोठ्या ठेवणाऱ्या शरद पवारांच्या खासदारांची संख्या 4 येऊन ठेपली आहे. शरद पवारांचं वय पाहता 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत ते राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे महाराष्ट्रातला खासदार पंतप्रधान होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9. आणि या सविस्तर बातम्यांचं बुलेटिन मध्ये